चालू दे शेरकर एकदम भारी उमेदवार उभे आहेत. सत्यशील दादा उभे येणारच कशामुळे वाटते कशामुळे यार असं वाटते. अहो हे लोकांची गर्दी बघून लोकांचा ओघच तिकडे आहे ना. खोक्यान मागे नाही लोक जाती. लोक खोक्यान मागे जाती नाही. शेरकर शरद पवार साहेब उद्धव साहेब काय वाटतंय कशामुळे त्यांना मतदान केलं पाहिजे काय कामं करतील ते. अहो ते पुढे चांगलेच काम कारखान्याचं काम केलेलं आहे ना त्यांनी. एकदम मुख्यमंत्री कारखान्याचं काम केलेलं आहे. बाजार भाऊ चांगला दिलाय शेतकऱ्यांना त्याच्यामुळे ते 100% निवडून येणार असं वाटतंय. हो वरती महायुक्त आघाडीचं सरकार येणार आहे त्याच्यामुळं तेच यायला पाहिजे. काय नाव आपलं? मी राज कुराडे आळेगावचा रहिवासी आहे. आज आपण यार सभेला आला होता. हो कशी झाली सभा? खरं म्हणजे मी माझं गाव आळे आहे पण मी राहतो नाही मुंबई नेरूळ मध्ये. आणि तिथं आपले महाविकास आघाडी राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत संदीप नाईक. पण मी खास आपल्या तालुक्याचे उमेदवार सत्यजित दादा यांच्यासाठी मी आज इथे आलेलो आहे. शेरकर सत्यजित दादा शेरकर राष्ट्रवादी फक्त तुतारी रामकृष्ण हरी येणार नक्की. का त्यांना निवडून द्यायला पाहिजे? निवडून द्यायला पाहिजे म्हणजे फक्त फक्त आणि शरदचंद्र पवार साहेबांसाठी. आणि मागील 10 वर्ष कारखान्याचे चेअर म्हणून त्यांचं जे काम आहे त्यांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना ऊसाचा भाव दिलेला आहे त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांची तळमळ आहे. आणि जुन्नर तालुका शेतकऱ्यांचा तालुका आहे तर नक्कीच ते निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांची बाजू घेऊन विधानसभेत त्यांचे प्रश्न मांडतील ही मला नक्कीच आशा आहे. सगळेजण त्यांच्या मागे उभे राहतील 100% पूर्ण तालुका त्यांच्या मागे उभा राहील. धन्यवाद. शीतल जाधव शिरोली खुर्द. काय वाटतंय? छान वाटतंय विजयी झाला असंच वाटतंय. सत्यशील दादा शेरकर काय असं काम त्यांनी कारखान्यामार्फत भरपूर काम केली आहे. कोविडच्या काळात त्यांनी मदत केली आहे. आणि पठारावर पाण्याची टंचाई होती त्यावेळेला त्यांनी चारा पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे सगळ्यांना. त्यांना जर संधी दिली तर ते अजून चांगलं काम करतील. हो सगळ्या महिला त्यांच्या बरोबरच आहे आतापर्यंत. या सरकारने अनेक योजना आणल्या लाडकी बहीण सारखी योजना आणली तर नाही लाडकी बहीण काय आता भाजप भाऊ वाढले तेवढे काहीच परवडत नाहीये. तर दादा आमदार झाल्यानंतर आम्हाला चांगलाच प्रतिसाद देतील अशी आमची अपेक्षा आहे. आणि त्यांच्याकडून आम्ही चांगलं करूनही घेऊ. आम्ही त्यांच्या याच्यात ते आमच्या जवळचे आहेत आमची नक्कीच दादा समजून घेतील. हा याच्यामुळेच आम्हाला सत्यशील दादाच हवेत आमदार म्हणून. आणि नक्कीच जुन्नर तालुक्याचा विकास होईल. बिबट्याचा वावर अडतंय तर दादा सकाळीच उठून जिथं बिबट्याने काही अटॅक केलेला आहे किंवा काय तर दादा तिथं सकाळीच उपस्थितीत राहतात चांगलं योगदान करतात सगळ्यांना सांगतात की जबाबदारी तुम्ही राहा काळजी घ्या शेतात गेले तर हे करा असं सगळं व्यवस्थित सांगतात ते आपल्यावरती. हो हो राहतील. काय नाव आपलं? शिवराम मारुती वाणी. कुठून आले होते? आर्वी पिंपळगाव. आज या ठिकाणी सुप्रदायांची सभा झाली. कशी झाली सभा? एकदम भारी. असं काय करतो? एकदम भारी. सुंदर तालुक्यात अनेक उमेदवार उभे आहेत. सत्यशील दादा उभे आहेत. काय वाटतं? सत्यशील आजच निवडून आले. कशामुळे असं वाटतंय? अहो आता हे तालुक्यामध्ये बघतोय ना आम्ही कोणाचा प्रभाव आहे काय वगैरे. हा त्यामुळे वाटत असं वाटतंय का? हा 100% 100%. काय अशी कारणं आहेत की ज्यामुळे सत्यशील दादा निवडून गेला पाहिजे? एकमेव पवार साहेबामुळे. नाही पवार साहेबाचं तर आहेच परंतु जे काय अजित दादा वगैरे हे जे काय राष्ट्रवादी जे होते हे चुकीनं तिकडे गेले. रस्ता त्यांचा चुकला. त्यांनी अनेक विकास कामं केलेली आहेत ते सांगतात. नाही ते आता म्हणतात विकास काम विकासासाठी मी गेलो पण विकासासाठी नाही स्वतःच्या हितासाठी गेले ते असे. त्याच्यामुळे जनता इकडे उभी राहील. हा जनतेला कळतंय सगळं. शंकर विठ्ठल वाणी वाणीमाळा पिंपळगाव. कोणाच्या सभेला आलते? सत्यजित दादाच्या सभेला आलतो. सुप्रताई सुळे आली आलती तिनं भाषण केले त्याच्यावरती एकदम आभार मानले त्यांचा. काय सांगाल कोण विजय होईल असं वाटते? शेरकर 100% विजय होईल. काय कारण आहे ते? त्यांच्या पाठीमागे एवढा समाज आहे शिवसैनिक सगळे एका जागेवरती आलेले आहेत त्याच्यामुळं त्यांचा 100% विजय होईल असं. पवार साहेबांच्या मागे उभे राहतील आयुक्तांच्या मागे उभे राहतील? पवार साहेबांच्या मागे उभे 100% राहतात राहतील. मी स्वतः मुख्यमंत्री असल्यापासून त्यांच्या पाठीमागचा कार्यकर्ता आहे. सगळेजण सगळेजण त्याच्यामुळे त्यांच्या मागे उभे राहतील. हा
आम्ही सत्यशील नारायणच्या सभेला आलो होतो आणि ना सत्यशील नारायणची मुख्य सभा आपले सुप्रियाताईंची होती, त्यामुळे आम्ही आलो सत्यशील नारायण, कारण की ना त्यांचे काय ना कारखाना जे ना चेअरमध्ये म्हणून आहे ना त्यांचे काही ना जरा शेतकऱ्यांशी संबंध आहे ना, त्यामुळं हो मग 100%.